चिंतामणराव देशमुख भारताचे माजी अर्थमंत्री आपल्याला ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात राजीनामा दिल्याने जास्त माहीत आहेत पहिले स्वाभिमानी नेते पण गंमत अशी की चिंतामणराव देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी राजीनामा दिलाच नव्हता त्यांनी तसं खूपदा सांगितलंय त्यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या सरकारच्या हालचालीचा विरोध म्हणून राजीनामा दिला होता पण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्या नशिबी हे आलं मराठी माणसाला स्वाभिमानाचं उदाहरण देण्यासाठी चिंतामणराव उर्फ सी डी देशमुख हे महत्वाचं नाव झालं अर्थात पंडित नेहरूंशी वाद घालणं त्यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देणं ही काही साधी गोष्ट नव्हती त्यांच्या प्रचारासाठी पंडित नेहरू स्वतः आले होते पण अर्थमंत्री झालेले चिंतामणराव काही राजकारणी नव्हते चिंतामणराव उर्फ सी डी देशमुख कोकणातल्या रोह्याचे रोहा गावातच त्यांचं बालपण गेलं पुढे ते काही काळ लंडनला स्थायिक झाले त्या काळात त्यांनी लंडनला घर घेतलं होतं घराचं नाव ठेवलं होतं रोहा लंडनला पण आपल्या गावाचं नाव ठेवणारे सी डी देशमुख शंभर नमरी मराठी माणूस होते शिवाय पांडुरंग शास्त्री आठवले आणि ते एकाच गावचे योगायोग म्हणजे दोघांना मॅगेसेचे हा मानाचा पुरस्कार मिळाला होता आणि या पुरस्काराचे एकाच गावातले दोघे मानकरी जगात कुठेच नसते तर हे सी डी देशमुख मुंबई विद्यापीठात मॅट्रिकच्या परीक्षेत पहिले आले होते आणि हे विद्यापीठ काही आज एवढं नव्हतं अगदी कर्नाटक पर्यंतचा भाग मुंबई विद्यापीठातच यायचा त्यावेळची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ते पहिले आल्यावर चक्कर राम गणेश गडकरी यांनी त्यांच्यावर कौतुक करणारी कविताही लिहिली होती पुढे सी डी रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले म्हणजेच नोटेवर सही करणारा पहिला भारतीय गव्हर्नर मराठी होता त्यांची आणखी एक गंमत म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर काही काळ कराराप्रमाणे ते भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सामायिक असलेल्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावरही तिकडली लोक किमान वर्षभर तरी सीडी देशमुखांच्या सह्या असलेल्या नोटाच वापरत होती पंडित नेहरू आणि सरदार पटेलांची इच्छा होती की सी डी देशमुखांनी अर्थमंत्रीपद स्वीकारावं त्यावेळी राजकारणात पडायचं नाही म्हणून सी डी देशमुखांनी नकार दिला होता परंतु नेहरूंच्या आग्रहाने ते अर्थमंत्री झाले खासदार नसल्यामुळे त्यांना निवडून यावं लागलं होतं मग त्यांना राज्यसभेवर घ्यायची तयारी सुरू झाली पण महाराष्ट्रातून त्यांना राज्यसभेसाठी जागा देण्यात येणार नाही असं कळवण्यात आलं शेवटी सी डी देशमुख यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि आश्चर्य म्हणजे पंजाबने अजिबात विरोधही केला नाही नंतर सी डी देशमुख यांना काँग्रेसने निवडणूक लढवण्याची विनंती केली त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा लागणार होता प्रवेश असा प्रवेश घेण्यात त्यांना अडचण नव्हती किंवा त्यांना आवडत नव्हती असाही काही प्रकार नव्हता पण त्यांची अडचण जरा वेगळीच होती विषय असा होता की काँग्रेस पक्षाचे काही नियम होते पण त्यातले सभासदाने दारू प्यायची नाही आणि खादी वापरायची नाही हे नियम सी डी देशमुखांना काही मान्य नव्हते म्हणून मग त्यांनी सभासद व्हायला नकार दिला शेवटी सहयोगी सदस्य म्हणून त्यांना पक्षात घेण्यात आलं सी डी देशमुख यांनी कुलाब्यातून निवडणूक लढवली त्यांची प्रतिमा चांगली होती आणि त्यात कोकण म्हणजे त्यांचा घरचा मतदारसंघ सी डी देशमुख निवडून आले अर्थमंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं आजच्या काळात कौतुक वाटणारी गोष्ट म्हणजे त्यांचा खासगी कंपन्यांनी राजकीय पक्षांना देणग्या देण्यास विरोध होता आपल्याला नेहमी सरकारने केलेली नोटाबंदी आठवते पण सी डी देशमुखांच्या काळात सुद्धा एक जोरदार धक्का व्यापार वर्गाला देण्यात आला होता रातोरात त्यांनी विमा क्षेत्राचं राष्ट्रीयकरण करून टाकलं होतं तोपर्यंत हे क्षेत्र खासगी उद्योगाच्या ताब्यात होतं पण एका दिवसात अतिशय योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी विमा क्षेत्र सरकारच्या ताब्यात आणलं एकाच वेळी सगळे खासगी उद्योग ताब्यात घेतले गेले आणि हा सामान्य जनतेच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा निर्णय होता गरिबांना आपल्या जीवाची पर्वा झाल्यासारखं वाटलं अर्थमंत्री असताना त्यांची भाषणं गाजली ते इंग्रजीत बोलायचे एकदा एका खासदाराने विरोध केला हिंदीत बोलण्याचा आग्रह धरला सी डी देशमुख संस्कृत प्रचूर हिंदी बोलू लागले थोड्या वेळाने तो खासदार उभा राहिला आणि इंग्रजीतच बोला असा आग्रह करू लागला कारण त्याला सी डी देशमुखांचं शुद्ध हिंदीही कळत नव्हतं सी डी देशमुख राजकारणी नसल्याने त्यांची आठवण देशानेच काय महाराष्ट्राने सुद्धा त्यांच्या कार्याच्या प्रमाणात ठेवली नाही अगदी सीडी अनुदान आयोगाचे चेअरमन असताना त्यांनी मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठ स्थापन केलंय हे सुद्धा फार लोकांना माहीत नाही सीडी देशमुख आयोगावर असताना केवळ एक रुपया पगार घ्यायचे या बाबतीत ते गमतीने म्हणायचे की एक रुपया घेत असलो तरी काम सोळा आणि होत की नाही ते महत्वाचं सीडी डी देशमुखांचा शेवटचा काळ मात्र फार बरा नव्हता ते हैदराबादला राहायला गेले मृत्यूपत्रात संपत्ती सामाजिक संस्थेला दिली असल्याचं कळल्यावर विचारपूस करणारे सुद्धा गायब झाले घरचं जेवण पाठवणारे यायचं बंद झाले आधीच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता ते दुःख होतच आणि आता जाता जाता अजून एक महत्वाची वाटणारी गोष्ट सी डी देशमुख टिळकांच्या विचारांचा प्रभाव असणारे होते दिल्लीतलं जे एन यू मोठ होण्यात त्यांचा मोठा वाटा होता सी डी देशमुखांना याच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली शिवाय अनेक पुरस्कारही मिळाले त्यामुळे महाराष्ट्राने आपला हा स्वाभिमानी नेता कधीच विसरता का मने ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका